നമസ്കാരം. നിയമസഭാ തിരഞ്ഞെടുപ്പ് പോര് മുറുകുന്നതിനിടെ കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷായുടെ രണ്ട് ദിവസത്തെ ബംഗാൾ സന്ദർശനം ആരംഭിച്ചു. അതിനിടെയാണ് തൃണമൂൽ കോൺഗ്രസ് വിട്ട മുൻ മന്ത്രി സുവേന്ദു അധികാരിയും CPM MLA തപസി മുണ്ടലും ഉൾപ്പെടെയുള്ള നേതാക്കളുടെ ഒരു പട BJPയിലേക്ക് ചേക്കേറിയത്. ബംഗാളിൽ മമതാ ബാനർജി ഒറ്റപ്പെടാൻ പോകുന്നുവെന്നും ബംഗാൾ ദുർഭരണത്തിൽ നിന്ന് മോചിക്കപ്പെടുമെന്നും 5 വർഷം തന്നാൽ ബംഗാളിനെ സോനാ ബംഗാൾ ആക്കാമെന്നും അമിത്ഷാ വ്യക്തമാക്കി. BJPയുടെ തുറുപ്പുചീട്ടായ അമിത്ഷായുടെ വരവിനെ നെഞ്ചിടിപ്പോടെയാണ് തൃണമൂൽ കോൺഗ്രസുകാർ നോക്കിക്കാണുന്നത്. അതേസമയം അമിത്ഷായുടെ സന്ദർശനം പശ്ചിമ ബംഗാളിലെ രാഷ്ട്രീയ സമവാക്യങ്ങളെ മാറ്റിമറിക്കുമെന്ന് വിമതർ പ്രതീക്ഷിക്കുന്നു. പുതിയ സഖ്യങ്ങൾക്ക് തുടക്കമിടാനുള്ള സാധ്യത വളരെ ഏറെയാണ്. എന്തുകൊണ്ടാണ് ഇത്രയധികം ആളുകൾ തൃണമൂൽ കോൺഗ്രസ് വിടുന്നത്? മമതാ ബാനർജിയുടെ അഴിമതി, സ്വജനപക്ഷപാതം എന്നിവയാണ് കാരണം. ദീദി, ഇതൊരു തുടക്കം മാത്രമാണ്. തിരഞ്ഞെടുപ്പ് വരുമ്പോഴേക്കും നിങ്ങൾ ഒറ്റപ്പെട്ടു പോകും. ഇതായിരുന്നു ഇന്നത്തെ അമിത്ഷായുടെ റാലിയിലെ ശ്രദ്ധേയമായ വാക്കുകൾ. പശ്ചിമബംഗാളിൽ നിയമസഭാ തിരഞ്ഞെടുപ്പ് നടക്കാൻ 5 മാസം മാത്രം അവശേഷിക്കെ അമിത്ഷായുടെ ഈ സന്ദർശനം ബംഗാളിൽ വരാൻ പോകുന്ന തിരഞ്ഞെടുപ്പിൻ്റെ ഭാവി തന്നെ നിർണയിക്കുമെന്ന കാര്യം നമുക്ക് നിസ്സംശയം പറയാം. ന്യൂസ് ഡെസ്ക് തത്വമയി. ദീദി കഹതി ഹേ കി ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ദൽ ബദൽ കരാതി ഹേ. दीदी, मैं आपको याद कराने आया हूं, आपकी मूल पार्टी कौन सी है? तृणमूल कांग्रेस थी क्या? जब आप कांग्रेस छोड़कर तृणमूल बनाई तब वो दल बदल नहीं था? आज भाई शुभेंदु अन्याय के खिलाफ, बंगाल की जनता के शोषण के खिलाफ आपका साथ छोड़कर मोदी जी के साथ आ रहे हैं, आपको दल बदल लग रहा है दीदी? मगर दीदी, ये तो शुरुआत है, चुनाव आते आते आप अकेली रह जाएगी. चुनाव आते आते जिस प्रकार की सुनामी को मैं बंगाल में देख रहा हूं मित्रों, इसकी कल्पना शायद ममता दीदी ने नहीं करी होगी. इसका कारण है, इतने सारे लोग क्यों पार्टी छोड़कर भारतीय जनता पार्टी में आते हैं? क्योंकि मित्रों, एक आदमी जब दल बदलता है तो काफी सोच विचार कर बदलता है. क्योंकि ये जो लोग आ रहे हैं वो मां माटी मानुष के नारे के साथ निकले थे. नारा किसी भी पार्टी का हो बुरा नहीं होता, मगर आपने क्या करा, मां माटी मानुष के नारे को तोलबाजी, तुष्टिकरण और भतीजावाद में परिवर्तित कर दिया. ये 10 करोड़ बंगाली लोगों का भविष्य आपको नहीं दिखाई पड़ता है, ये करोड़ों युवाओं का भविष्य आपको नहीं दिखाई पड़ता है, आपकी नजर में अपना भतीजा है. कब इसको मुख्यमंत्री बना दे, कब इसको मुख्यमंत्री बना दे. मैं पूछने आया हूं बंगाल के युवाओं को, क्या दोष है आपका, क्यों विकास बंगाल में नहीं हो रहा है? मैं पूछने आया हूं बंगाल के किसानों को, मोदी जी जो 6,000 रुपया भेज रहे हैं, बंगाल के किसानों को क्यों नहीं मिल रहा है? देश के 10 करोड़ किसानों को 95,000 करोड़ रुपया मिल गया, मगर बंगाल के किसानों को फूटी कौड़ी नहीं मिली, क्योंकि ममता दीदी उनकी सूची ही नहीं भेजती है. मित्रों, देश भर में जो गरीब आदमी है उसको 5 लाख रुपए तक की सभी स्वास्थ्य सुविधाएं फ्री ऑफ कॉस्ट नरेंद्र मोदी जी देते हैं. बंगाल के गरीबों को मिलनी चाहिए या नहीं मिलनी चाहिए, जरा बोलिए, जोर से बोलिए, मिलनी चाहिए या नहीं मिलनी चाहिए? ये ममता दीदी है तब तक बंगाल के गरीबों को आयुष्मान भारत योजना का फायदा नहीं मिलेगा. मुझे बताइए, बंगाल के किसान को 6,000 रुपया मोदी जी जो भेज रहे हैं वो मिलना चाहिए या नहीं मिलना चाहिए? जोर से बोलो, मिलना चाहिए या नहीं मिलना चाहिए? मगर किसान भाइयों, जब तक आप ये तृणमूल कांग्रेस को उखाड़ कर नहीं फेंक देते, आपको ये 6,000 रुपया नहीं मिलने वाला.